आमच्याकडे नोंदी आहे, तुमच्याकडे तेही नाही, नोंदी रद्द होऊ शकत नाहीत, आमचं आरक्षण रद्द झाल्यास तुमचंही होणार, मनोज जरांगे पाटलांची टीका. जरांगेंचं महाराष्ट्रात फिरणं बंद करू, ओबीसी विरोधात काही बोलला तर हातपाय कापून टाकण्याची आमच्यात ताकद, आम्ही जरांगेंचा निषेध करतो, बबनराव तायवाड यांचं जरांगेंवर टीकास्त्र. गोपीनाथ मुंडे, भुजबळांनी पक्ष काढला असता तर मी मुख्यमंत्री झालो असतो, महादेव जानकरांचं ओबीसी मेळाव्यात वक्तव्य. आम्हाला नडला तर त्यालाही आम्ही नडू, आम्ही तुम्हाला आव्हान देऊ शकतो, महादेव जानकरांचं वक्तव्य. नांदेडहून हिंगोलीकडे जाताना मराठा आंदोलकांकडून 4 वेळा छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. भुजबळांचा ताफा अडवला हे गृहमंत्रालयाचं अपयश, या सगळ्याला गृहमंत्री फडणवीस जबाबदार, सुप्रिया सुळेंची टीका. ओबीसी आंदोलकांवर कारवाई केली नाही तर जशास तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ, विचारांची लढाई विचारांनीच लढा, शेंडगेंची प्रतिक्रिया. ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं, जरांगे पाटलांचं वक्तव्य, तर आमची लायकी काढणारे जरांगे कोण, ओबीसी नेते बबनराव तायवाड यांचा सवाल. नांदेडमध्ये मनोज जरांगेंची 111 एकरवर सभा, 40 गावातील ग्रामस्थांचं एकत्र येत नियोजन, सभेच्या ठिकाणीच आज भूमिपूजन. राज्यात भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार तर शिंदे गट आणि अजित पवार गट मिळून 22 जागा लढवणार, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांची महत्वाची माहिती.